ओके, तर नेक्स्ट पॉइंट आहे एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क. ठीक आहे, पी व्ही वर्क म्हणूया आपण. ओके, तर काय पाहायचं, सिलेंडरमध्ये गॅस आहे, त्याच्यावरती एक पिस्टन आहे आणि या पिस्टनचा एरिया ए आहे, पहा. ठीक आहे, तर आणि प्लस या गॅसचं एक प्रेशर आहे ते आपण पीने इंडिकेट केलं. ओके, आणि जे व्हॉल्यूम आहे ते ॲट टेम्परेचर टी किती आहे, व्ही वन आहे. ओके, नंतर काय होईल पहा, ऑन एक्सपान्शन फोर्स एक्झर्टेड बाय गॅस इज इक्वल टू एरिया ऑफ पिस्टन मल्टीप्लाइड बाय प्रेशर विथ विच गॅस पुशेस अगेन्स्ट पिस्टन. ठीक आहे, तर काय होईल पहा की इथं जो गॅस आहे तो काय करेल, त्या ठिकाणी काही रिॲक्शन होईल किंवा तो जर एक्सपांड झाला तर तो काय करणार आहे, या पिस्टनला अपवर्ड डायरेक्शनमध्ये पुश करेल. ओके, तर आता हे जे प्रेशर आहे ते काय करणार आहे, एक्सटर्नल ॲटमॉस्फिरिक प्रेशर जे आहे ते कॅन्सल करणार आहे, पहा. त्यामुळं जे पी एक्सटर्नल आहे ते आपल्याला मायनस ह्या ठिकाणी ॲड करावं लागेल, पहा. मग या ठिकाणी फोर्स किती असेल पहा, मग फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. ठीक आहे, मायनस पी एक्स टी इंटू एरिया. ठीक आहे, आणि या ठिकाणी पी एक्स टी काय आहे, तर एक्सटर्नल ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे, बरोबर आहे. तर आपण पूर्वी प्रेशरची व्याख्या सांगितली बघा की फोर्स पर युनिट एरिया, पहा. ठीक आहे, तर आपल्याला फोर्स सांगायचं असेल तर इक्वेशन जे आहे ते अशा पद्धतीचं असेल, पहा. ओके, देन तर हा जो पिस्टन आहे तो या व्ही वन पॉईंटपासून व्ही टूपर्यंत पोचला, म्हणजे हे काय पर्टिक्युलर डिस्टन्स डी त्याने ट्रॅव्हल केलेला आहे, पहा. ठीक आहे, तर जे काय वर्क डन असेल ते काय असेल, इक्वल टू डिस्टन्स डी. ठीक आहे, ओके, किंवा जे काय फोर्सने त्या पिस्टनला पुश केलेलं आहे व्ही वन या पॉईंटपासून व्ही टूपर्यंत, ते काय असणार आहे, वर्क डन असेल, पहा. ओके, तर वर्क इज इक्वल टू व्हॉट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, पण आताच आपल्याला या ठिकाणी थोडा बदल करावा लागणार आहे, पहा, की फोर्स इज इक्वल टू आपण आधी काय सांगितलं, पी एक्सटर्नल इंटू एरिया, तर ही किंमत आपण या इक्वेशनमध्ये ॲड केली, पहा. ठीक आहे, तर इक्वेशन नवीन आपल्याला काय मिळणार, मग वर्क इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया इंटू डिस्टन्स. ठीक आहे, तर आधी आपण काय सांगितलं का पहा, की एरिया ऑफ पिस्टन इंटू डिस्टन्स हे जे आहे किंवा याचं प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला काय सांगेल, व्हॉल्यूम चेंज सांगेल, पहा, डेल्टा व्ही, दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे, म्हणजेच काय बघा की डेल्टा व्ही इज इक्वल टू एरिया इंटू डिस्टन्स. आता ही जी किंमत आहे ती आपल्याला या इक्वेशनमध्ये ॲड करता येईल. ओके, तर नवीन इक्वेशन काय मिळणार आहे पहा आपल्याला, वर्क इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम. आणि चेंज इन व्हॉल्यूम काय आहे, व्ही टू मायनस व्ही वन. ओके, या ठिकाणी व्ही टू जे आहे ते काय आहे, फायनल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. ठीक आहे, तर इथं काही पॉसिबिलिटी आहेत पहा, तर ज्यावेळेस गॅस एक्सपांड होते त्यावेळेस काय होतं, सिस्टम जे आहे ते सराउंडिंगवरती वर्क डन करेल. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे, हा जो व्ही टू आहे तो ग्रेटर दॅन व्ही वन आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजेच काय, वर्क डन निगेटिव्ह असेल, पहा. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला साईन कन्व्हेन्शन पाहिलं, वर्क डन निगेटिव्ह कधी असतं, ज्यावेळेस सिस्टमने सराउंडिंगवरती कार्य केलेलं असेल. ठीक आहे, किंवा ज्यावेळेस गॅस कंप्रेस होईल पहा, त्यावेळेस जे वर्क डन असेल ते काय असणार आहे, सराउंडिंगने सिस्टमवरती वर्क डन केलेलं असेल, पहा ती. आणि या ठिकाणी मात्र हा जो व्ही टू आहे तो लेस दॅन व्ही वन आपल्याला पाहायला मिळेल, किंवा जे वर्क डन आहे ते पॉझिटिव्ह आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे, म्हणजेच काय की जे एक्सटर्नल प्रेशर आहे ते काय ठरवेल, की या ठिकाणी जे कार्य घडलेलं आहे, ठीक आहे, किंवा ज्याच्यामुळं गॅस जो आहे तो एक्सपांड झाला किंवा कंप्रेस झाला ते सुद्धा आपल्याला याच्या माध्यमातून सांगता येईल. ठीक आहे, आणि हे जे काय चेंज इन व्हॉल्यूम आहे हे कधीपर्यंत होणार नाही, जोपर्यंत सराउंडिंगकडून एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं जाईल किंवा रिड्यूस केलं जाईल, तोपर्यंत ह्या व्हॉल्यूम चेंज आपल्याला पाहता येणार नाही, पहा. ठीक आहे, देन नेक्स्ट पॉईंट आहे फ्री एक्सपान्शन. ठीक आहे, आता फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, तर आपण पाहिलं की बघा, एक ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि एक अपोजिंग फोर्स आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी जो काय अपोजिंग फोर्स आहे तो जर नसेल तर त्यावेळेस काय होणार आहे, सिस्टम फ्रीली एक्सपांड करेल. ओके, आणि हे अशा पद्धतीचे काय एक्सपान्शन आहे ते फक्त व्हॅक्यूममध्येच पॉसिबल आहे, पहा. ठीक आहे, तर आपण सांगतो वर्क डन आपण कसं कॅल्क्युलेट करतो, सिस्टमने केलेलं
तर मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, ठीक आहे. पण या ठिकाणी गॅस जो आहे तो व्हॅक्यूममध्ये एक्सपांड होतो आहे आणि शिवाय त्याला कुठलंही अपोजिंग फोर्स नाही, ठीक आहे. त्यामुळं काय होईल पहा, जो पी एक्सटर्नल आहे तो झिरो असेल आणि जर व्हॅल्यू आपण तिथं पुट केली तर वर्क इज इक्वल टू झिरो तुम्हाला पाहायला मिळेल. याचाच अर्थ काय की जर व्हॅक्यूममध्ये गॅस फ्रीली एक्सपांड होत असेल तरीही तिथं झिरो वर्क डन पाहायला मिळतं किंवा नो वर्क आपण म्हणू शकतो, ठीक आहे. देन याच्यामध्ये पुढचा पॉईंट आहे पहा, युनिट्स ऑफ एनर्जी अँड वर्क, ठीक आहे. तर वन जूल इक्वॅलंट टू 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. आपण 1 joule कसं सांगतो बघा की 1 kilogramचं जे काय ऑब्जेक्ट आहे ते 1 meter एवढं डिस्प्लेस झालं तर ते 1 joule एवढं असेल, ठीक आहे. इक्वल टू 1 pascal मीटर क्यूब, ठीक आहे. म्हणजेच काय म्हणता येईल, आता बघा या ठिकाणी आपण काय केलं, हा जो मीटर क्यूबने याला डिवाइड केलं, ठीक आहे. शेवटी काय राहील मग या ठिकाणी, तर 1 pascal इज इक्वल टू या मीटर क्यूबमधून मीटर स्क्वेअर मायनस होईल, तर काय राहील शेवटी बघा 1 kg पर मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. आणि वर्क आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम, ओके. जर आपण प्रेशर जे आहे ते बारमध्ये एक्सप्रेस केलं आणि जे व्हॉल्यूम आहे ते DMQ मध्ये एक्सप्रेस केलं, तर या ठिकाणी जे वर्कचं युनिट असेल पहा ते काय असणार आहे, प्रेशरसाठी बार आणि व्हॉल्यूमसाठी DMQ, म्हणजेच बार DMQ असेल, ठीक आहे. आपण लक्षात घ्या 1 bar इज इक्वल टू 10^5 pascal आहे, ओके. आणि 1 pascal जी किंमत जी आहे तिथं आपण सांगितली आहे पहा 1 kg पर मीटर पर सेकंड स्क्वेअर जी आपण इथं पुट केली, तर काय मिळालं नवीन इक्वेशन, 1 bar इज इक्वल टू 10^5 किलोग्रॅम पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 DMQ bar इज इक्वल टू DMQ इंटू, आता ही जी बारची किंमत आहे पहा ती आपल्याला इथे ॲड करावं लागेल, किती आहे मग 10^5 kg पर मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. त्यानंतर आता बघा या DMQ आपण स्प्लिटिंग अशा पद्धतीने करू शकतो, मीटर क्यूब इंटू 10^-3, ओके, इंटू 10^5 किलोग्रॅम पर मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. तर बघा आपण इथं चार्ज कॅन्सल केला मीटर क्यूबमधून, पर मीटर जर मायनस केलं तर मीटर स्क्वेअर राहणार आहे, ठीक आहे. आणि -3 मधून +5 केल्यानंतर +2 राहणार आहे, म्हणजे 10^100 होईल, ठीक आहे. आणि kg आहे, मीटर स्क्वेअर आहे, पर सेकंड स्क्वेअर आहे, ठीक आहे. आणि इक्वॅलन टू 100 joule आपण म्हणू शकतो बघा, ठीक आहे. तर इथं काय म्हणलं आपण 1 joule इज इक्वल टू 1 kg, त्या पद्धतीनं 100 kg इज इक्वल टू 100 joule.